मराठी ग्रामर 12th क्लास महाराष्ट्र बोर्ड। हॅलो एव्हरीवन, या व्हिडिओमध्ये आपण तुमचं वाक्यप्रकार, वाक्यरूपांतर आणि अलंकार हे पॉईंट समजून घेणार आहेत। सो ही व्हिडिओ खूप जास्त महत्त्वाची होणार आहे। खरं तर आणखी दोन प्रकार जे राहतात आपले, प्रयोग आणि समास, ते आपण त्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन येऊ। खरं तर याच व्हिडिओमध्ये मला कम्प्लीट करायचं होतं, पण ही व्हिडिओ जवळपास 18-20 मिनिटांची झाली, त्यामुळे आपण तो एक त्यासाठी एक वेगळी व्हिडिओ करू, लवकरच मी आणतेच। ही व्हिडिओ नक्की तुम्ही पूर्णपणे बघा, कारण यामध्ये मी ट्रिकी वेळी तुम्हाला सगळ्या गोष्टी समजून दिलेल्या आहेत। म्हणजे ही व्हिडिओ बघितल्यानंतर तुमचं ग्रामरचे हे दोन पॉईंट अतिशय फिक्स होऊन जातील, तुम्हाला आउट ऑफ मार्क तुम्ही घेऊ शकाल याच्यामध्ये। सो खूप फायद्याची व्हिडिओ असल्यामुळे मी तुम्हाला सांगते पुन्हा पुन्हा की व्हिडिओ अजिबात स्किप न करता व्हिडिओ पूर्णपणे बघा। सो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर गाईस चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल बटन देखील ऑन करा। चला तर मग सुरुवात करू। आता सगळ्यात प्रथम आपण वाक्यप्रकार आणि वाक्यरूपांतर याच्याबद्दल जाणून घेऊ। आता बघा, वाक्यांचे दोन प्रकार पडतात महत्त्वाचे, म्हणजे मेन वाक्यांचे दोन प्रकार आहेत। कोणते? तर आशयावरून, वाशयावरून, आणि दुसरं आहे ते म्हणजे क्रियापदावरून। आशय म्हणजेच भावार्थावरून आणि दुसरं आहे ते क्रियापदावरून, बरोबर। आता आशय आणि भावार्थावरून पण पुन्हा आणि तीन प्रकार पडतात, मग ते कोणते? तर विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य आणि उद्गारार्थी वाक्य। आता सगळ्यात सगळं व्याख्या वगैरे आपण समजून नाही घेणार, कारण उगाचच ऑफिशियली लँग्वेजमध्ये आपण जात नाही। आता विधानार्थी वाक्य म्हणजे काय बघा, तर विधानार्थी वाक्य म्हणजे काय की ज्यामधून फक्त आपल्याला एक सिंपल वाक्य दिसते, ज्यातून फक्त आपल्याला काळाचाच बोध होतो आहे, म्हणजे भूत, भविष्य आणि वर्तमान या फक्त काळाचा बोध ज्या ठिकाणी होतो त्याला आपण विधानार्थी वाक्य म्हणतो। फॉर एक्झाम्पल, सचिन एक चांगला खेळाडू आहे, यामध्ये आपल्याला काय फक्त एक काळ समजतो आहे आणि एक साधं वाक्य केलेलं आहे, ह्याच्यामधून कुठली आज्ञा नाही आहे किंवा कोणती विनंती नाही आहे किंवा प्रश्न पण नाही किंवा उद्गारवाचक नाही, त्यामुळे हे असे वाक्य कोणते? तर विधानार्थी। सोपं आहे, काहीच नाही याच्यामध्ये। आता पुढचं वाक्य बघा, ते म्हणजे प्रश्नार्थी। प्रश्नार्थी वाक्य आपल्याला माहिती आहे की प्रश्न विचारलेला असतो, सरळ सरळ प्रश्न असतो त्यामध्ये, शेवटी क्वेश्चन मार्क आहे, प्रश्न विचारलेला आहे, कळतं आपल्याला, ओके। सो ते झालं प्रश्न। आता थर्ड आहे ते म्हणजे उद्गारार्थी। आता उद्गारार्थी म्हणजेच काय झालं की प्रश्नार्थीसारखंच ते आपल्याला ओळखता येतं, ते म्हणजे काय शेवटी काय असतं त्याच्या, तर उद्गारवाचक चिन्ह असतं। शेवटी किंवा मध्ये कुठेही उद्गारवाचक चिन्ह असू शकतं, लाईक अरे रे, अरे वा, अरे बापरे असे म्हणून पण पुढं वाक्य केलेलं असू शकतं। पण ज्या वाक्यामध्ये उद्गारवाचक चिन्ह तुम्हाला दिसत आहे तर ते वाक्य कोणतं? तर उद्गारार्थी वाक्य। तर हे झाले आशय आणि भावार्थावरून तीन प्रकार। त्यानंतर क्रियापदाच्या स्वरूपावरून पण प्रकार पडतात, चार प्रकार आहेत त्याचे, ते लक्षात घ्या। ते म्हणजे स्वार्थी वाक्य, अज्ञार्थी वाक्य, विद्यार्थी वाक्य आणि संकेतार्थी वाक्य। आता स्वार्थी वाक्य म्हणजे काय बघा, तर ज्या वाक्यातील क्रियापदाच्या स्वरूपावरून नुकताच काळाचा बोध होत असेल त्याला काय म्हणतात? तर स्वार्थी वाक्य। म्हणजे फक्त काळ, एक आपण टेन्सेस शिकलेलो आहे बाई की भूत, भविष्य आणि वर्तमान, राईट। आता फॉर एक्झाम्पल, खेळाडू मैदानावरती सराव करतात, तर हे काय आहे? तर साधा वर्तमान, एवढंच आपल्याला कळालं आहे तिथं। त्यामुळे ते वाक्य कोणतं झालं? तर म्हणजे फॉर एक्झाम्पल काय, तर स्वार्थी वाक्य हे विधानार्थी वाक्यासारखं असतं, म्हणजे एकच वाक्य, एक सिंपल वाक्य केलेलं असतं आणि त्यामधून फक्त आपल्याला समजलं काय, तर फक्त काळच समजू शकतो। त्यानंतर कोणतं वाक्य? तर आज्ञार्थी। आता इथं फसू नका, आता आज्ञा म्हणल्यानंतर केवळ आज्ञाच असं नाही घ्यायचं, तर त्यामध्ये आज्ञार्थी वाक्यामध्ये आज्ञा, आशीर्वाद, प्रार्थना, विनंती, उपदेश आणि सूचना या गोष्टींचा जर एखाद्या वाक्यामधून आपल्याला बोध होत असेल तर त्या वाक्याला आपण आज्ञार्थी वाक्य असे म्हणतो। म्हणजेच काय? आता समजा असं वाक्य दिलेलं आहे की इथे चपला काढू नये, तर हे काय? ही सूचना आहे। पण हे वाक्य कोणतं झालं? तर एक आज्ञार्थी वाक्य झालं। किंवा विद्यार्थ्यांनो खूप कष्ट करा, खूप मेहनत करा, तर हा काय आहे? हा उपदेश आहे, सल्ला आहे। तसेच कृपया तो मला पेन दे किंवा ती ते पुस्तक मला दे, तर हे काय आहे? ही एक रिक्वेस्ट आहे, अर्थात विनंती आहे। किंवा आपण देवाला कसे म्हणतो, प्रार्थना करताना कसे म्हणतो की देवा मला प्लीज परीक्षेमध्ये खूप सारे मार्क पडू देत, राईट। तर मोठी थोडी मोठी माणसं आपल्याला आशीर्वाद देताना कसं म्हणतात? तर यशस्वी भव, बरोबर। किंवा आता आज्ञा म्हणजे तुम्हाला माहिती आहे की आपल्याला शिक्षक आज्ञा देतात, गुरुजन, मोठे लोक आपल्याला आज्ञा देतात, लाईक तो दरवाजा लाव, बरोबर। मग आज्ञा, आशीर्वाद, प्रार्थना, विनंती तसेच उपदेश आणि सूचना या गोष्टींचा जर बोध एका वाक्यातून होत असेल तर त्याला आपण आज्ञार्थी वाक्य असे म्हणतो। आता विद्यार्थी वाक्य म्हणजे बघा, तर विद्यार्थी म्हणजे काय? तर क्रियापदाच्या स्वरूपावरून विधी म्हणजेच काय? तर कर्तव्य, शक्यता, योग्यता आणि इच्छा या गोष्टींचा जर बोध होत असेल तर त्याला आपण विद्यार्थी वाक्य असे म्हणतो। शक्यता, आता समजा आज पाऊस पडण्याची शक्यता आहे कारण ढग आलेत असं, म्हणजे ही काय झाली? तर ही एक शक्यता आहे। आता योग्यता म्हणजे काय? तर तो हे काम नक्की करेल, म्हणजे त्याच्याकडे तेवढी पात्रता आहे, त्याची तेवढी योग्यता आहे,
हा बोध यातून झाला. तसेच काय तर इच्छा बघा, तर विद्यार्थ्यांनी वर्गात शांतता ठेवावी. तर ही काय आहे, ही माझी इच्छा आहे, राईट. किंवा आता कर्तव्य, कर्तव्य काय तर थोड्या मोठ्यांचा सन्मान करणे हे आपले कर्तव्य आहे. सो अशा पद्धतीने कर्तव्य, शक्यता, योग्यता आणि इच्छा या गोष्टींचा बोध जर एका वाक्यातून आपल्याला होत असेल तर ते काय आहे, तर विद्यार्थी वाक्य आपण त्याला असे म्हणतो. तसेच संकेतार्थ, आता बघा संकेत म्हणजे यातूनच तुम्हाला समजलं पाहिजे की संकेत म्हणजे एखाद्या गोष्टीचं पॉसिबिलिटी दाखवणे. पण यामध्ये काय असतं, तर आता तुम्ही मगाशी म्हणाल की यामध्ये तर शक्यता वगैरे असं पण होऊ शकेल, लाईक आज पाऊस पडण्याची शक्यता आहे वगैरे, या गोष्टी पण येऊ शकतात त्या संकेतामध्ये, कारण हा पण एक संकेतच आहे. तर असं नाही ना, तर संकेतमध्ये फरक, संकेतार्थी वाक्यात फरक काय आहे, तर संकेतार्थी वाक्यामध्ये एक अट दिली जाते. म्हणजेच काय, बघा फॉर एक्झाम्पल, पाऊस पडला असता तर हवेत गारवा असता. म्हणजेच काय, जर पाऊस पडला असता, म्हणजे ही अट झाली ना, राईट. म्हणजे ही ज्यावेळेला अट असते आणि त्यानंतर मग एखादा संकेत निघत असतो, त्यावेळेलाच त्या वाक्याला आपण संकेतार्थी वाक्य म्हणतो. अजून एक उत्तर म्हणजे अजून एक फॉर एक्झाम्पल बघा, मला जर सुट्टी मिळाली असती तर मी गावी गेले असते. अर्थात काय, जर सुट्टी मिळाली असती म्हणजे ही अट ज्या वेळेला पूर्ण झाली असती त्याच वेळेला मी गावी जाऊ शकले असते. सो अशा पद्धतीनं संकेतार्थ वाक्य बनत असते. त्यामुळे आपण बघितलं की वाक्याचे प्रकार कोणते आहेत. आता आपण बघू की वाक्य रूपांतर म्हणजे प्रश्नार्थी वाक्याचं विधानार्थी, उद्गारार्थीचं विधानार्थी, या म्हणजेच काय, तर एका जो एका प्रकाराचं रूपांतर दुसऱ्या प्रकारात कसं केलं जातं ते बघणार आहे. तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्या वाक्याचं रूपांतर करायचं आहे, अर्थात वाक्याची आपल्याला रचना बदलायची आहे, पण वाक्याचा अर्थ हा कधीच बदलायचा नसतो. म्हणजे काय, तर मला गरिबांकडे बघून मला दुःख होते असं, बरोबर. पण तुम्ही हे वाक्य कसं आहे, तर हे एक होकारार्थी वाक्य आहे, कारण ह्याच्यामध्ये न, नाही किंवा नको यासारखी न असणारे कुठलेही शब्द प्रयोग इथं यूज झालेले नाही. म्हणजे हे काय आहे, तर हे एक होकारार्थी वाक्य आहे. ज्याला आपल्याला जर नकारार्थी करायला सांगितलं, तर मला गरिबांकडे बघून दुःख होते याचं तुम्ही असं नाही म्हणू शकत की मला गरिबांकडे बघून दुःख होत नाही. हे जरी नकारार्थी दिसत असलं तरी ह्याचा जो अर्थ आहे तो बदललेला गेला आहे. त्यामुळे आपल्याला अर्थ बदलायचा नसतो, आपल्याला त्याची रचना बदलायची असते. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की मला गरिबांकडे बघून आनंद होत नाही, याचाच अर्थ जो अपोजिट शब्द आहे म्हणजे विरुद्धार्थी शब्द इथं वापरायचा आणि त्यानंतर मग ते नाही, नको वगैरे असे शब्द घालायचे असतात, बरोबर. आता बघा सगळ्यात प्रथम प्रश्नार्थी वाक्याच्या विधानार्थी वाक्यामध्ये रूपांतर कसं करायचं. आता बघा, प्रश्न आहे असा की अपमान जर केला तर कुणाला राग येत नाही. म्हणजेच काय, तर अपमान केला सगळ्यांना राग येतो, बरोबर. म्हणजे कोणाला राग येत नाही असा हा आहे प्रश्न. आणि त्याला आपल्याला विधानार्थीमध्ये करताना आपण कसं करणार, अपमान केल्यास प्रत्येकाला राग येतो. तसेच अजून एक बघा, जगात सर्व सुखी कोण आहे. म्हणजेच काय, तर सर्व सुखी कोण आहे याचं विधानार्थी करताना कसं होईल, तर जगात सर्व सुखी असा कोणीही नाही, बरोबर. म्हणजेच काय, तर असे प्रश्नांमध्येच त्याचं उत्तर दडलेलं असतं, कोणीही नाही. अशा पद्धतीने आपण विधानार्थी वाक्याचं, सॉरी प्रश्नार्थी वाक्याचं विधानार्थी वाक्यामध्ये रूपांतर करू शकतो, बरोबर. म्हणजे प्रश्न जर होकारार्थी असेल ना, तर विधानार्थी वाक्य हे नकारार्थी करायचं असतं, आणि प्रश्न जर नकारार्थी असेल तर विधानार्थी वाक्य हे होकारार्थी करायचं असतं, बरोबर. त्याच्यानंतर बघा, उद्गारार्थी वाक्याचं विधानार्थी वाक्यामध्ये कसं करायचं रूपांतर. आता बघा, एक असा एक विधानार्थी आपल्याला वाक्य दिलं आहे, काल रात्री ढगांचा खूपच गडगडाट झाला. म्हणजे हे काय आहे, हे विधानार्थी वाक्य आहे. तसं उद्गारार्थी वाक्य कसं करणार, किती गडगडाट झाला ढगांचा काल, म्हणजे आणि शेवटी उद्गारवाचक चिन्ह, बरोबर. किती गडगडाट झाला ढगांचा काल, म्हणजे हे काही प्रश्नार्थी आहे का. आता किती इथं आहे म्हणल्यानंतर तुम्ही म्हणाल की हे प्रश्नार्थी, पण हे असं होईल का, नाही, कारण हे उद्गारार्थी आहे. आणि तसेच बघा, अजून एक बघा लक्षात येईल, ही इमारत खूपच उंच आहे. याचं आपण उद्गारार्थीमध्ये कसं रूपांतर करायचं, तर ही इमारत खूपच उंच आहे. म्हणजेच काय, बापरे केवढी उंच आहे ही इमारत, असंच ह्याचं परस्पर वाक्य रूपांतर करायचं असतं. म्हणजेच काय, एखादी गोष्टीची विपुलता दाखवायची असेल तर आपण त्यासाठी खूप, प्रचंड, भरपूर यासारखे शब्द प्रयोग करत असतो. आता पुढचे बघा, आज्ञार्थी व विधानार्थी वाक्यांचे परस्पर रूपांतर कसे करायचे. आता बघा, एक आज्ञार्थी वाक्य आहे, तू नियमित व्यायाम कर. त्याचं आपण विधानार्थी विधानार्थी ही काय झाली, ही आज्ञा किंवा हा एक सल्ला झाला, राईट. हे आज्ञार्थी वाक्य आहे, त्याचं आपण विधानार्थीमध्ये कसं करणार रूपांतर, तर तू नियमित व्यायाम करावास, बरोबर. यामध्ये आपण काही आज्ञा दिलेली नाही आहे किंवा कोणत्याच गोष्टी तर निष्पन्न नाही होत, फक्त इथं आपण एक सांगतो त्यांना की तू नियमित व्यायाम करावास. तसे अजून एक बघा,
आता विधानार्थी वाक्य बघा. ज्ञान संपादनासाठी भरपूर वाचन करावे. तर हे विधानार्थी वाक्य आहे, त्याचं आपण अज्ञार्थी कसे करू? तर ज्ञान संपादनासाठी भरपूर वाचन करा. हे काय झालं? तर ज्ञान संपादनासाठी भरपूर वाचन करा ही एक आज्ञा झाली, किंवा तो एक उपदेश झालेला आहे, आणि त्यामुळेच हे अज्ञार्थी वाक्य झालं. सो अशा पद्धतीनं आपण बघितलं की वाक्याचं परस्पर रूपांतर कसं करायचं. आता आपण लगेचच पुढचा पॉईंट चालू करतोय, तो म्हणजे अलंकार. तर अलंकार म्हणजे काय? तर दैनंदिन व्यवहारातील भाषेपेक्षा साहित्याची गोडी ज्यामुळे वाढते त्यातीलच एक घटक म्हणजे अलंकार. यापूर्वी आपण शब्दालंकार तसेच अर्थालंकार हे दोन्ही पण प्रकार अभ्यासले आहेत. आता शब्दालंकार म्हणजे कोणते? तर यमक, अनुप्रास, लेश वगैरे. आणि अर्थालंकारामध्ये पण आपण काही गोष्टी यापूर्वीच्या इयत्तेमध्ये अभ्यासल्या, ते म्हणजे उपमा, रूप किंवा व्यतिरेक, दृष्टांत वगैरे वगैरे. आता आपण अजून काही चार अलंकार अभ्यासणार आहोत, तर ते म्हणजे अनन्वय, अपनहुती, अतिशयोक्ती आणि अर्थांतरण्यास. तर सगळ्यात पहिला जो अलंकार आहे तो म्हणजे अनन्वय अलंकार. तर बघा, म्हणजे ज्या अलंकारामध्ये उपमेय आणि उपमान हे एकच आहे असे सांगितले जाते त्यावेळेला अनन्वय हा अलंकार होतो. म्हणजेच काय? ज्यावेळेला उपमेयाला दुसऱ्या कशाचीच उपमा देता येत नाही, म्हणजेच जेव्हा उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते त्यावेळेला अनन्वय अलंकार होतो. ही झाली एक ऑफिशियली व्याख्या. आता आपण एक एक्झाम्पल बघू, म्हणजे तुम्हाला समजेल. आता बघा, या उदाहरण यामध्ये काय सिद्ध होत असं की एक अशी व्यक्ती आहे किंवा एक अशी गोष्ट आहे की तिच्यासारखी दुसरं कोणीच होऊ शकत नाही असंच सांगितलेलं असतं. म्हणजे बघा, फॉर एक्झाम्पल, आहे ताजमहल एक जगती तोच त्याच्यापरी. म्हणजे आहे ताजमहल म्हणजे ताजमहलासारखा तोच त्याच्यासारखा आहे, म्हणजे त्याच्यासारखा परत दुसरा कोणी नाही. किंवा या आंब्यासारखा गोड आंबा हाच, म्हणजे या आंब्यासारखा अजून एक दुसरा कोणताच आंबा किंवा इतर कोणतीही गोष्ट, कोणतंही फळ त्याच्यासारखं नसणार, म्हणजे त्याच्यासारखा तोच, बरोबर. तसेच अजून एक बघा, झाले बहू, होतील बहू, आहेतही बहू, परंतु या समहा. म्हणजे हे अर्जुनासाठी केलेलं होतं वर्णन. म्हणजेच काय? तर म्हणजेच अर्जुनासारखा पराक्रमी अर्जुनच, म्हणजे त्याची जागा दुसरं कोणी घेऊ शकत नाही. म्हणजे एकमेव द्वितीय वस्तूचं ज्यावेळेला किंवा व्यक्तीचं ज्यावेळेला वर्णन करायचं असतं त्यावेळेला अनन्वय हा अलंकार वापरला जातो. सोपं आहे, लक्षात येतं लगेच. तसेच पुढचा अलंकार बघा, आपण होती अलंकार. तर या ठिकाणी काय केलं जातं? तर उपमेय जे आहे ना, तर त्या पूर्ण उपमेयाचा इथं निषेध केला जातो, किंवा या उपमेयाचं अस्तित्व इथं नाकारलं जातं, किंवा उपमेयाला ज्यावेळेला लपवलं जातं त्यावेळेला आपण होती हा अलंकार होत असतो. म्हणजे बघा, ज्यावेळेला उपमेय असूनही ते उपमेय नाही आहे तर ते उपमानच आहे असं सांगितलं जातं त्यावेळेलाच हा अलंकार तिथे प्लेस करतो. उपमेयाचा ज्यावेळेला निषेध घडतो, म्हणजे निषेध दर्शवण्यासाठी काय? तर हे ते नाही किंवा हे नवे, नो हे, नसे, कसले असे शब्द ज्यावेळेला प्रयोग होतात त्यावेळेलाच काय? तर हा अलंकार तिथे यूज झालेला असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, न हे नयन पाकळ्या उमललल्या सरण जातील. अर्थात काय? तर बघा, या ठिकाणी काय सांगितलं? न हे नयन म्हणजे हे नयन नाहीत, म्हणजे हे डोळे नव्हे तर या कमळ, या पाकळ्या उमललेल्या आहेत, म्हणजे या कमळाच्या जणू पाकळ्याच आहेत असंच सांगितलेलं आहे. म्हणजे त्याच्यासारखं नाही तर हे डोळे नाहीतच पण या कमळाच्या पाकळ्या आहेत. म्हणजेच या ठिकाणी डोळे अर्थात जे नयन आहे त्या, म्हणजे नयन काय आहे? या ठिकाणी उपमेय आहे, त्याला लपवलं गेलं किंवा उपमेयाचा निषेध केला गेला आहे, म्हणजे उपमेयाचं अस्तित्वच नाकारले, म्हणजे हे डोळे नाहीतच असं सांगितलेलं आहे. म्हणूनच या ठिकाणी कोणता अलंकार झाला? तर आपण होती अलंकार या ठिकाणी झाला. आता पुढचा अलंकार बघा, तो म्हणजे अतिशयोक्ती. आता यामध्ये काय असतं? तर कोणतीही कल्पना आहे त्यापेक्षा जास्त फुगवून सांगितली जाते, त्याच्यातील असंभाव्यता अधिक स्पष्ट करून ज्यावेळेला सांगितली जाते त्यावेळेला अतिशयोक्ती हा अलंकार होतो. म्हणजे बघा, याची वैशिष्ट्य जर बघितली तर हे एखादं वर्णन आहे, एखादी गोष्ट आहे, तर ती आहे तिच्यापेक्षा, त्याच्यापेक्षाही जास्त कल्पनारंजनकतेनं स्पष्ट केली जाते, आहे त्याच्यापेक्षा जास्त फुलवून सांगितली जाते. एखाद्या गोष्टीचे प्रसंगाचे वर्णन केलेलं असतं पण ते आहे त्याच्यापेक्षा जास्ती रंगवून सांगितलं जातं त्यावेळेला अतिशयोक्ती हा अलंकार होतो. फॉर एक्झाम्पल बघा, जो अंबरी उफळता खूर लागेही तो चंद्रमा निज तनुवरी डागला आहे. अर्थात काय? तर नल राजाचा घोडा या प्रसंगाचं इथं वर्णन केलं आहे की घोडा कशाप्रकारे उसळतो. म्हणजेच काय? बघा, त्यांनी सांगताना कसं सांगितलेलं आहे की तो घोडा इतक्या जोरात, इतक्या उंच उसळला की त्याचा खूर चंद्राला लागला, म्हणूनच चंद्रावरती डाग पडला. म्हणजे एका प्रसंगाचं वर्णन सांगितलं आहे पण ते वर्णन सांगताना एक असंभवनीय, म्हणजे एखादी गोष्ट जी कधीही शक्य होऊ शकत नाही, त्या
त्या पद्धतीनं तिचं वर्णन केलं जातं, म्हणजे आहे त्याच्यापेक्षा ती जास्त फुलवून अथवा फुगवून सांगितली जाते, त्यावेळेला अतिशयोक्ती हा अलंकार होत असतो. तसं या ठिकाणी अजून एक उदाहरण बघा. दमडीचं तेल आणलं, सासूबाईचं न्हाणं झालं, मामांजीची धाडी झाली, भाऊजींची शेंडी झाली, उरलं तेल झाकून ठेवलं, लांडोरीचा पाय लागला, वेशीपर्यंत ओघळ गेला, त्यात उंट पोहून गेला, म्हणजे दमडीचं तेल एवढंसं आणि त्यामधून एवढ्या गोष्टी उरकल्या, हे सांगताना त्या गोष्टी वस्तुस्थितीपेक्षा कितीतरी गोष्टी जास्त फुगवून सांगितल्यात हे आपल्याला लगेच लक्षात येतं, म्हणजे असंभवनीय गोष्टी सांगितल्या जातात. ठीक आहे, सो हे समजलं असेल. आता शेवटचा अलंकार बघा, तो म्हणजे अर्थांतरण्यास अलंकार. तर यात काय होतं बघा, म्हणजे या अलंकारामध्ये एका अर्थाचा समर्थक असा दुसरा अर्थ त्याच्या शेजारी ठेवला जातो, म्हणजेच एक विशिष्ट अर्थ दुसऱ्या व्यापक अर्थाकडे नेऊन ठेवणे म्हणजेच काय, तर अर्थांतरण्यास अलंकार. म्हणजे विशेष उदाहरणावरून एखादा सर्वसामान्य सिद्धांत सांगितला जातो, किंवा अर्थांतरण म्हणजे काय, तर दुसरा अर्थ न्यास म्हणजे त्याच्या शेजारी नेऊन ठेवणे, म्हणजे दुसरा अर्थ त्याच्या एका अर्थाच्या शेजारी नेऊन ठेवणे. तर थोडक्यात सांगू काय तुम्हाला, तर एक त्यांनी सिद्धांत सांगितलेला असतो आणि दुसरंच त्याच्याखाली एक थोडक्यात त्यांनी एक एक्झाम्पलच दिलेलं असतं, त्यामुळे ते आपल्याला समजतं की एक अर्थांतरण्याचा अलंकार होते. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, तुमच्या लक्षात येईल, होई जरी संतत दृष्टीसंग, न पावती सज्जन सत्वभंग, असोनिया सर्प सदा शरीरी, झाला नसे चंदन तो विचारी. आता पहिल्या ज्या दोन ओळी आहेत, तर त्या दोन ओळी काय सांगतात की संत सज्जन जे आहेत, तर ते जरी दृष्टांच्या संगतीत आले तरी सज्जनांची सात्विकता मात्र काही नष्ट होत नाही. हा एक झाला सिद्धांत. आणि त्याच्या खाली काय सांगितलंय, असोनी या सर्प सदा शरीरी, झाला नसे चंदन तो विचारे. म्हणजे कवींनी इथे या ठिकाणी एक निसर्गातलं एक सामान्य उदाहरण दिलेलं आहे, म्हणजे पहिला जो सिद्धांत सांगितलाय त्याच्याशी रिलेटेड एक उदाहरण दिलंय, की जेणेकरून ते लोकांना जास्ती प्रकारे समजेल. म्हणजे बघा, त्याचा अर्थ काय, की साप चंदनाच्या झाडावर जरी राहत असले तरी पण चंदनाचे झाड मात्र काही विषारी बनत नाही. अजून एक उदाहरण बघा, तदी तिरे खग भेने वेगळाले पळाले, उपवन जल केली ये कराया मिळाले, स्वजन गवसला जो त्याजपाशी नसे तो, कठीण समय येता कोण कामासी येतो. अर्थात या ठिकाणी काय सांगितलं आहे बघा, नलराजाने ज्यावेळेला हंसाला पकडलं त्यावेळेला बागेत जलक्रियेसाठी जमलेले इतर सर्व पक्षी हे घाबरून मिळाले, त्याच्याजवळ कोणच राहिले नाही. एवढी हकीकत काय सांगितली, तर हा एक सामान्य सिद्धांत सांगितला नलराजाचं, किंवा एक वर्णन सांगितलं आपण म्हणून. त्याच्यानंतर एक 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 काय सांगितलेलं आहे, पुढे एक उदाहरण दिलं त्यांनी, की कठीण समय येता कोण कामास येतो, म्हणजेच काय, की कठीण प्रसंगी येता कोणच कामाला येत नाही. म्हणजे हंसराजाला ज्यावेळेला पकडलं त्यावेळेला इतर पक्षी घाबरून पळून गेले, कुणीही त्या हंसराजाला वाचवण्याची इथं म्हणजे प्रयत्नच केला नाही असं सांगितलेलं आहे. म्हणजे त्याचा कठीण प्रसंग ज्यावेळेला आला त्यावेळेला त्याला कोणच मदतीला आलं नाही. अशा तऱ्हेने एक आपल्याला एक सांगितलेलं असतं उदाहरण, किंवा एक सिद्धांत सांगितलेला असतो आणि त्याचं एक त्याच्याशी रिलेटेड एक उदाहरण तिथं दिलेलं असतं. सो त्या ठिकाणी अर्थांतरण्यास हा अलंकार होतो. सो अलंकार पण आपण बघितले, राहिलेलं आहे आपलं म्हणजे प्रयोग आणि समास, ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. दोन्ही पण आपण एकाच व्हिडिओमध्ये घेणार आहेत. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. पण काहीही अलंकारमधील किंवा वाक्यरूपांतरमधील काही डाऊट राहिले असतील तर कमेंट सेक्शनला विचारा, आणि नेक्स्ट व्हिडिओ आपण लवकरच घेऊन येतो आहे. तोपर्यंत अभ्यास करत राहा, आणि चला तर मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच.